महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असताना नागपूर अमरावती महामार्गाने कत्तलीच्या उद्देशाने अवैध पद्धतीने गाई बैलांना कोंबून नेणारे ट्रक आणि पिकअप झेनॉन रोज खुलेआम जात आहे. या विषयाला घेऊन प्रशासन फारसे गंभीर दिसत नाही. 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अमरावती नागपूर रोडवरील तडेगाव ठाकूर जवळ MH 48 AG 0640 पिकअप झेनॉन या वाहनातून अवैध गोवंश वाहून नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे तिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप चौहान यांच्या नेतृत्वात अरविंद गावंडे, प्रवीण चौहान, सागर डोंगरे, महेश ढवक यांनी कार्यवाही केली. या गाडीत 7 जिवंत गायी आणि 1 मृत गोरा असे एकूण 8 जनावरे होती. या जनावरांच्या गळ्याभोवती आणि पायाला घट्ट दोरी बांधून त्यांना कोंबून नेत असल्याचे लक्षात आले. ही जनावरे गुरुकुंज मोझरी येथील गोरक्षण मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सुरक्षित काढण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रुपेश राऊत, योगेश काळे, देवानंद सोमराड, धीरज शेडके, सुभाष ठाकरे आदी उपस्थित होते. अशा पद्धतीने गोवंशाच्या कत्तलीच्या उद्देशाने कोंबून वाहतूक करणाऱ्या कसायावर कडक कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर सदरच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे अशी गोरक्षकांची तथा नागरिकांची मागणी यावेळी समोर आली आहे. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.